चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। असं विश्वासाने म्हणत स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचं समर्पण केलेली पिढी हळूहळू स्वराज्य पटलावरून हस्तांगत झाली। आणि आणि नव्या पिढीचा नवा जोश कसा असेल याकरिता स्वातंत्र्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना अंमलात आली। आजच्या दिनी माझे गुरुजन, माझ्या शाळेचे मुख्याध्यापक, तसेच सर्व शिक्षक वृंद, माझे प्रथम दैवत आद्य गुरु तथा मुख्य मार्गदर्शक माझे वडील आदरणीय भाऊरावजी घोणमोडे, नमस्कार। मित्रांनो मी कुमारी सानू भाऊरावजी घोणमोडे मुक्काम मचारणा तालुका लाखणी जिल्हा भंडारा येथील रहिवासी असून मी जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल खराशी इथे इयत्ता 5व्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी आहे। मित्रांनो स्वातंत्र्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना अंमलात आली, कारण स्वराज्यानंतर सुराज्याची स्वप्ने भारतीय जनता पाहू लागली। पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली भारत सुखाने नांदेल असे दिसू लागले। पण हाय रे दैवा, स्वातंत्र्यानंतर कर्तव्य पूर्तीच्या समाधाना बरोबरच मनामनात स्वार्थ जागू लागला। सत्ता मिळवण्यासाठी पैशाचा स्वार्थ कळसाला पोहोचला। अहो प्रेतावरच्या टाळूवरचा लोणी खाण्यातच लोक धन्यता मानू लागले। गोरगरिबांना देऊ गेलेली मीठ भाकरी त्यांच्या पर्यंत पोहोचणा आणि अशातच भ्रष्टाचार नावाचा एक नवीन शिष्टाचार देशात सर्वसंमत झाला। आणि मग हा भ्रष्टाचार आपल्या बरोबर काळा पैसा नावाचा एक विषारी नाग घेऊन आला आणि स्वतंत्र हिंदुस्थानच्या ह्रासाला सुरुवात झाली। मित्रांनो, कोणतेही आदर्श नसलेली एक नवीन जात नव्या पिढीच्या रूपाने हिंदुस्थानात जन्माला आली। स्वार्थ त्यांचा धर्म आहे, भ्रष्टाचार ही त्यांची संस्कृती आहे, पैसा हाच त्यांचा परमेश्वर आहे, सत्ता मिळवणे हेच त्यांचे अंतिम ध्येय आहे। आणि मित्र हो, स्वतंत्र भारताला लागलेली ही खरी कीड आहे। आणि निवडणूक हा त्यातला वैध आणि सोपा मार्ग ठरला। सरकारी कचेऱ्या, न्यायालय, शिक्षण संस्था, विवाह संस्था, सामाजिक संस्था आणि वैद्यकीय क्षेत्र अशा सर्व क्षेत्रात स्वार्थ आणि भ्रष्टाचार हातात हात घालून वावरत आहे। सुद्रसी कहो, या देशात श्रमाची प्रतिष्ठा नाही लागली। डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेत अहिंसा हा या देशाचा पाया होता, धर्मनिरपेक्षता हा ज्याचा दावा होता, तिथंच धर्माच्या नावाखाली हिंसेचा कल्लोळ उठू लागला। ओ त्यागाच्या आणि देशप्रेमाच्या भावनेनं जिथं पूर्वजांनी आपले रक्त सांडले तीच माती आता स्वार्थाच्या आणि धर्माच्या नावाखाली होणाऱ्या रक्तपातात रोज भिजू लागली। महागाईचा उद्रेक, वाढती बेकारी आणि काही भ्रष्टाचारी राज्य करते यामुळे सामान्य जनता त्रास होऊन गेली। पण मी म्हणते, राज्यघटनेच्या तरतुदीनुसार दर 10 वर्षांनी परिस्थितीचा आढावा घेऊन त्यात बदल करावा असं खुद्द बाबासाहेबांनी लिहून ठेवलं। कारण आपली राज्यघटना लवचिक आहे, ताठर नाही। परंतु मित्रांनो, इंग्रजांनी केलेले अत्याचार आणि हत्याकांड परवडले, कारण ते परकीय होते। पण इथं आमच्याच देशात आमचेच स्वकीय देशवासी दिवसा ढवळ्या हत्याकांड करू लागले। अहो कुणी कुणाला आणि कसा जाब विचारायचा? ज्या महापुरुषांनी स्वातंत्र्य मिळवून दिले, कित्येक महापुरुष फासावर गेले, त्यांच्या जयंती आम्ही साजऱ्या करतो, पण खरं तर लाच वाटली पाहिजे आम्हाला।
पण ती लग सुद्धा आम्ही कोळून प्यायलो. अहो स्वतंत्र देशात जन्माला येण्याचे भाग्य जरी आम्हाला लाभलेत ना, तरी ते स्वतंत्र निष्कलंक ठेवण्याची अक्कल मात्र आम्हाला नाही. अहो डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेची कुठेतरी पायमली होत आहे असं नाही का वाटत आपणाला? अहो आज या देशात राजकीय, सामाजिक, कौटुंबिक अशा वेगवेगळ्या संस्था व संघटना निर्माण व्हायला लागल्या आणि यातूनच गढूळ राजकारणाला सुरुवात झाली. अयोध्येतील तणाव, गोधरा हत्याकांड, भीमा कोरेगावची जातीय दंगल, राज्यघटनेला डावलून MPSC व UPSC घोळ, विद्यार्थ्यांची आरक्षणावरून चंगराचेंगरी, आणि मग ज्या राज्यघटनेने समाजासमोर आदर्श दृष्टिकोन ठेवला, आज त्या राज्यघटनेची करायची काय असा प्रश्न सहज पडतो. ज्या महापुरुषांनी जीवाचं रान करून राज्यघटना निर्माण केली त्यातून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि एकतेचा संदेश दिला, त्या राज्यघटनेची मान, बाण आणि शान आपण सर्वांनी राखलीच पाहिजे.